मुलीला अटक करण्याकरता कठोरा येथील ग्रामस्थ पोलीस स्टेशनवर धडकले. एका महिलेच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी घटना घडल्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून अटक न केल्यामुळे कठोरा येथील 100 ते 150 महिला पुरुष व ग्रामस्थांनी जलंब पोलीस स्टेशन मध्ये आरोपीला अटक करण्यासाठी धडकले असून पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या दिला आहे. सदर घटना 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता घडली. याबाबतचे वृत्त असे की जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येथून जवळच असलेल्या ग्राम कठोरा तालुका शेगाव येथील रहिवासी एक 35 वर्षीय महिला ही शेतामध्ये इंधन काडे आणण्यासाठी गेली असता गावातीलच महादेव सुपडा वसतकार या आरोपीने 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सदर महिलेचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केला होता. याबाबतची तक्रार सुद्धा सदर महिलेने जलंब पोलीस स्टेशनला दिली. यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा हा दाखल करण्यात आला. परंतु घटनेला 3 दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा पोलिसांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीला अटक न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष पसरल्याने आरोपीला अटक झालीच पाहिजे या मागणी करता कठोरा येथील 100 ते 150 ग्रामस्थ जलंब पोलीस स्टेशनवर धडकली व जोपर्यंत आरोपीला अटक केल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे एकच तारांबळ उडाली होती. अखेर पोलीस प्रशासनाने आरोपीला 2 तासाच्या आत शोध घेऊन पोलीस स्टेशन मध्ये पकडून आणले व अटक केली व त्यानंतर संतप्त झालेला जमाव शांत झाला व आपला ठिय्या उठवला. तर पोलिसांनी सदर आरोपीला अटक करण्याकरता दिरंगाई केली असल्याचा आरोपही उपस्थित ग्रामस्थांचा आहे.